नमस्कार, गृहश्री किचन मध्ये आपलं स्वागत। पालेभाज्यांचा विचार करता आपल्या आहारात रोजच्या जीवनात कोणत्या भाज्या येतात? मेथी, शेपू, पालक, लाल माठ, हिरवा माठ, आंबाडी, याच भाज्या आपण सर्वसाधारणपणे करत असतो। परंतु हिवाळ्यामध्ये एक पालेभाजी मुबलक प्रमाणात मार्केटमध्ये येते, ती भाजी म्हणजे चाकवत। चाकवताची पालेभाजी जरी वर्षभर मार्केटमध्ये उपलब्ध असेल, तरी हिवाळ्यामध्ये ती मुबलक प्रमाणात आढळते आणि हिवाळ्यातच ती चविष्ट होते। चाकवताची भाजी सर्वसाधारणपणे गरगटी अळूच्या भाजीसारखी म्हणजेच हाटून केली जाते। चाकवताची भाजी केसांना पोषण पुरवते, दृष्टीदोष सुधारते आणि रक्तही शुद्ध करते। चाकवताची भाजी पेशी दुरुस्त करते, वजन कमी करण्यास मदत करते आणि बद्धकोष्ठता, पोटाच्या पचनाच्या तक्रारीपासूनही चाकवताच्या भाजीपासून सुटका मिळते। चला तर सुरुवात करूया आजच्या रेसिपीला, ताकातील चाकवताची भाजी। सर्वप्रथम चाकवतची हिरवीगार ताजी जुडी घेऊन ती निवडून साफ करून स्वच्छ धुवून घ्यायची आहे। धुतल्यानंतर ती एका वेळेने काढून ठेवायची आहे। आता एक वाटी ताक, पाव वाटी हरभऱ्याची डाळ व शेंगदाणे, 3-4 हिरव्या मिरच्यांचे तुकडे व आवडीप्रमाणे खोबऱ्याचे काप घ्यायचे। हरभऱ्याची डाळ व शेंगदाणे तासभर कोमट पाण्यात भिजत ठेवायचे। आता गॅसवर कुकर ठेवून त्यामध्ये आपण निवडून साफ स्वच्छ करून धुवून घेतलेली चाकवताची पानं, भिजत घातलेली डाळ व शेंगदाणे घालायचे। कुकरचं झाकण लावून मंद आचेवर कुकरला 5 मिनटं वाफ आणायची आहे, म्हणजे भाजीला पाणी सुटेल। 5 मिनटानंतर कुकर मोठा करून कुकरला फक्त एकच शिट्टी करून घ्यायची आहे। आपल्या कुकरची एक शिट्टी झाली आहे। आता कुकर वाफ जाण्यासाठी ठेवून देऊया। कुकरची वाफ गेली आहे, आता झाकण काढूया। शेंगदाणे, भाजी व डाळ मिक्स करून घेऊया। हे पहा, आपली डाळ आणि शेंगदाणे व्यवस्थित शिजले आहेत। आता कुकरमध्ये स्मॅशरच्या सहाय्याने भाजी आपण स्मॅश करून घेऊया। तुम्हाला रवीनं हटायची असेल तर तुम्ही रवीनंसुद्धा हटू शकता। आपली भाजी व्यवस्थित स्मॅश झाली आहे, म्हणजे बारीक झाली आहे। आता आपण त्यामध्ये एक वाटी ताक घालूया। त्यानंतर 1 टीस्पून राईचं पीठ, 1/2 टीस्पून हळद, चवीप्रमाणे मीठ, 3-4 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, आवडीप्रमाणे ओल्या खोबऱ्याचे काप घालून सर्व मिश्रण हलवून व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आपण ही पालेभाजी कुकरमध्ये केल्याने पटकन तर होतेच, परंतु झाकण लावून केल्याने त्यातील पोषण मूल्यही टिकून राहण्यास मदत होते। आता त्यामध्ये 1 टेबलस्पून बारीक चिरून घेतलेला गूळ घालूया। सर्व मिश्रण हलवून व्यवस्थित मिक्स करून घेऊया। त्यामध्ये 1/2 वाटी पाणी घालूया। पुन्हा एकदा हलवून व्यवस्थित मिक्स करून घेऊया व कुकरचं झाकण लावून मंद आचेवर कुकरला 5 मिनटे वाफ आणूया। इथे आपल्याला शिट्टी करायची नाही आहे, फक्त शिट्टी होईपर्यंत वाफ आणायची आहे। कुकरला व्यवस्थित वाफ आली आहे। आता झाकण उघडूया व तयार झालेली शिजलेली भाजी एका सर्विंग बोलमध्ये काढून घेऊया। जिरे व हिंग यांची फोडणी तयार करूया। सर्व केलेल्या भाजीमध्ये 1/2 टीस्पून लाल मिरची पावडर घालूया व त्यावर आपण तयार केलेली फोडणी घालूया। ओल्या खोबऱ्याच्या कापांनी सजवूया, व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तयार आहे आपली चाकपतची पौष्टिक भाजी। तुम्ही सुद्धा ही रेसिपी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत नमस्कार व रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।